स्वागत देण्यात आपण थेट औरंगाबाद मध्ये जाऊयात। औरंगाबाद मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दौऱ्यावर आहेत। दहेगाव दहेगाव नंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पेंडापूर मध्ये दाखल झालेले आहेत। या ठिकाणी ते शेतीच्या बांधावर जाऊन अतिवृष्टी झालेल्या नुकसानीची पाहणी करतायत, तसंच शेतकऱ्यांशी देखील ते संवाद साधतायत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी एकवटले असून आपल्या पिकाचं जे नुकसान झालेले आहे ते दाखवत आहेत। तसंच दहेगाव मध्ये काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे होते, यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी धीर सोडू नका असं आवाहन देखील केलं। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता औरंगाबाद दौऱ्यावर आहेत। दहेगाव नंतर आता ते पेंढापूरमध्ये दाखल झालेले आहेत। शेतीच्या बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांशी थेट संवाद साधतायत। शेतीचं किती नुकसान झालंय त्याची पाहणी करतायत, तसंच ते शेतीच्या बांधावर थेट आता पत्रकार परिषद देखील घेणार आहेत, शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। काही वेळापूर्वी ते दहेगाव मध्ये होते, दहेगाव मधील शेतकऱ्यांशी संवाद साधत होते। यावेळी एक आजोबांनी देखील आपल्या पिकाचं नुकसान झालेलं त्यांना दाखवलं, त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धीर सोडू नका असं आवाहन देखील त्यांनी केलं। याबाबतची अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम। सिद्धार्थ, आता आपण पाहतोय की माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता एक सतर्क मोडवर आलेले आहेत। दहेगाव आणि आता पेंढापूरमध्ये ते दाखल झालेले आहेत। काय एकंदरीत तिथलं वातावरण आहे, काय अधिकची माहिती? पेंढापूरमध्ये आता ते पाहणी करून आलेले, बाजरी असेल, कापूस असेल, सोयाबीन, शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आणि ते एक मिनिटामध्ये जे आहेत ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। एकंदरीत दोन ठिकाणी दहेगाव आणि पेंडापूर या दोन गावांमध्ये त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। त्यांनी शेतीचं झालेलं नुकसान पाहिलं, कारण शेतकऱ्यांनी जे आहे हातामध्ये चढलेले पिके घेऊन त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि आता 1 ते 2 मिनिटांमध्ये ते पत्रकार परिषदेसाठी आलेले आहेत। पत्रकार परिषद 1 मिनिट सुरू आहे। धन्यवाद सिद्धार्थ या सविस्तर माहितीसाठी। याबाबतचे सर्व अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत, पण आताची आपण ही दृश्य पाहतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता थेट शेतकऱ्यांशी शेताच्या बांधावरूनच थेट पत्रकार परिषद घेऊन संवाद साधणार आहेत। काही क्षणात ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे। दहेगाव आणि त्यानंतर आता पेंढापूरमध्ये ते दाखल झालेत। पेंढापूरमधील शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी थेट मनमोकळ्या ह्याच्याने त्यांनी संवाद साधलाय। शेतकऱ्यांशी संवाद साधताना शेतकऱ्यांना धीर सोडू नका असं आवाहन देखील त्यांनी केलंय। शांत बसा सगळे, माझ्या सगळ्यांना शांत बसा, तिकडे शांत बसा, सगळ्यांना शांत बसा। आज माननीय उद्धवजी ठाकरे साहेब दहेगाव आणि पेंडापूर या गाव दहेगावमध्ये त्यांनी बाजरी, मका आणि कपाशीच्या शेतात भेट दिलेले, शेतकऱ्यांशी पण भेटले आणि आज या ठिकाणी सुद्धा या पेंडापूरमध्ये सुद्धा मक्याच्या शेतात त्यांनी भेट दिलेली आहे। आणि म्हणून एक सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, कारण हे मागच्या 3 महिन्यानं यांची अशी परिस्थिती, दे माय धरणी ठाय अशा पद्धतीनं परिस्थिती आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, कारण मागच्या वर्षी सुद्धा अतिवृष्टी झाली होती, परंतु तब्बल 10,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आले होते आणि आज 3,400 कोटी रुपये अजूनही शेतकऱ्याला पोहोचलेले नाही। आणि या सगळ्या विषयावर शेतकऱ्यांच्या भावना बोलण्यासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेब पत्रकारांशी संबोधित करणार आहे। मी त्यांना विनंती करतो की आपण सगळ्या पत्रकारांशी संवाद साधावा। आजची माझी भेट ही प्रतिकात्मक आहे। एका विचित्र अवस्थेमध्ये आपण सर्व आहोत। एका बाजूला दिवाळी सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं दिवाळं निघालेलं आहे।
दिवाळी साजरी तर सोडून द्या पण दिवाळीमध्ये कपडे कोणते घालायचे, घरामध्ये अन्न काय शिजवायचं, हा मोठा प्रश्न आपल्या अन्नदात्याला पडलेला आहे. मी का मुद्दा म्हणून आलो, केवळ आज विरोधी पक्षात आहे म्हणून मी आलेलो नाही, तर या शेतकऱ्यांचं ऋण आपल्यावरती आहे, नेहमीच असतं. महाविकास आघाडीच्या काळामध्ये 2 ते 2.5 वर्ष साधारणतः कोरोनाने आपली खाल्ली. सर्वत्र लॉकडाऊन असताना आपल्या अर्थव्यवस्थेला आधार जर कोणी दिला असेल तर ह्या आपल्या अन्नदात्याने दिलेला आहे, कृषी क्षेत्राने दिलेला आहे, कारण तिथे लॉकडाऊन करता येणं शक्य नव्हतं. जर शेतकरी तेव्हा राबला नसता तर आपल्या आर्थिक परिस्थितीचं सुद्धा दिवाळी निघत असतं. ठीक आहे, पाऊस पडतोय, मी ठीक आहे शब्द कशासाठी वापरला तर त्याचा खुलासा तुम्हाला मिळेल. हल्ली जे बदलतं एक वातावरण आहे त्याच्यामध्ये पावसाची सुरुवात ही चक्रीवादळाने होते, त्याच्यानंतर मग सततधार अतिवृष्टी ढगफुटी ह्या गोष्टी होतात. गेल्या 8-10 दिवसापूर्वी किंवा 15 दिवसात पुण्याला सुद्धा अतोनात पाऊस पडला, रस्ते तुंबले, घरामध्ये पाणी गेलं, पण आपले माननीय उपमुख्यमंत्री म्हणाले, त्याच्यावरती त्यांनी उत्तर दिलं, नाही याच्यातलं भाग नाही, त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नावरती उत्तर आहेत. आणि त्यांनी उत्तर दिलं की पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही. त्याचप्रमाणे आजही ते म्हणतील, आता आपण बघितलं संपूर्ण चिखल झालेला आहे, पाणी अजूनही दिसतंय, त्यावेळेला ते उत्तर देऊ शकतील की शहरामध्ये जसं महापालिकेच्या हातात नसतं तसंच ग्रामीण भागात आणि शेतात पाऊस किती पडावा हे सरकारच्या हातात नसतं. एकूण काय, आपल्यावरती शेतकऱ्यांवरती ज्या काही आपत्त्या आहेत त्या 2 प्रकारच्या आहेत, एक तर कोरडा दुष्काळ असतो आणि एक अतिवृष्टीची आपत्ती असते. ही आपल्या हातात नसते, पण ही अस्मानी संकट आल्यानंतर सरकारचं कर्तव्य असतं की शेतकऱ्याला उघड्यावरती पडू द्यायचं नाही, त्याचं घरदार उघड्यावरती पडता कामा नये. आज एकूणच घोषणांची अतिवृष्टी चाललेली आहे आणि अंमलबजावणीच नव्हे तर मी म्हणेन या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे, कारण कोणी आलेलं नाहीये. कृषी मंत्री काय करतायत, मुख्यमंत्री काय करतात, हे उत्सवी सरकार आहे, उत्सवमग्न सरकार आहे. सगळीकडे उत्सव एक उत्सव, हा उत्सव तो उत्सव, उत्सव साजरे करा, माझं असं अजिबात म्हणणं नाहीये की उत्सव साजरे करू नका, पण उत्सव साजरे करताना आपल्या राज्यातली प्रजा ही समाधानी सुखी हा शब्द जर आणखीन पुढचा झाला पण समाधानी आहे की नाही हे पाहणं हे त्या त्या राज्यकर्त्यांचं काम असतं, आणि त्या कामामध्ये त्या कर्तव्यामध्ये हे सरकार अपयशी ठरतंय. हे केवळ माझंच नाही, जर मी खोटं बोलत असेल तर इथल्या सगळ्या माझ्या शेतकरी दादाने आणि ताईंनी सांगावं की मी खोटं बोलतोय, आणि बरोबर असेल तर सांगावं हो मी बरोबर बोलतोय, बरोबर बोलतोय ना. आणि म्हणून मी ज्या वेळेला हे सरकार बेदरकारपणाने सांगते की ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, म्हणून मी मुद्दामून पाहणी करायला आलेलो आहे आणि ही माझी प्रतिकात्मक भेट आहे. खरं काय आणि खोटं काय हे आपल्या माध्यमातून केवळ सरकारलाच नव्हे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला कळू द्या की सर हे शेतकरी किती संकटात असताना. काही काही जणांनी आता मला सांगितलं की त्यांना रेशन घ्यायला पण घरामध्ये पैसा नाहीये, तर रेशन आपल्या दिवाळीची भेट म्हणून काय तो सीधा वाटप करतो का, सीधा येतो कुठून, यांच्याचकडून ना, शेतकऱ्यांकडूनच येतो, पण ती पाकिट किंवा तोही ती जी काय वाटप आहे तोही होत नाहीये. आता त्याच्यात घोटाळा झालाय नाही झालाय हे नंतरचं संशोधनाचं काम होऊ शकेल, पण आता तरी मी मुद्दामून तुम्हाला मी काही बोलण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना बोलायला सांगितलं. आणि साधारणतः शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती 50,000 रुपये हेक्टर अशी आहे आणि ती मागणी मी त्यांच्या वतीने करतोय, म्हणून मी मुद्दाम पुन्हा पुन्हा सांगतो ही माझ्या मनातली मागणी नाही, ही जनातली मागणी आहे. शेतकरी बोलतायत की आम्हाला, आणि बरं पंचनामे कधी करणार हो, पंचनामे करणार त्याच्यानंतर तुम्ही मदतीचे सगळं ते लंगडं घोडं धावडवणार, तोपर्यंत या शेतकऱ्यांचं आयुष्य बर्बाद होते, आयुष्य बरोबर होतं, कारण हा सीझन गेला, हा हंगाम संपला, आता पुढच्या वेळेला हंगाम येईल. आणि आत्ता आत्ता म्हणजे दिवाळी साजरी करा किंवा करू नका, शेतकऱ्याचा अधिकार नाही का दिवाळी साजरा करण्याचा, त्याच्यामुळे पंचनामा वगैरे होतील किंवा होतील ते काय करायचं ते करा. ओला दुष्काळ खरं म्हणजे जाहीर आतापर्यंत करायला पाहिजे होतं, पण भावनेचा दुष्काळ असल्यामुळे सरकार ते करेल असं वाटत नाही, ते करा किंवा नका करू, माझ्या शेतकऱ्याला तात्काळ मदत ही मिळालीच पाहिजे. आणि जी ते म्हणतायत हेक्टरी 50,000 रुपये ही मागणी त्यांची आहे आणि त्या मागणीला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे, पूर्ण पाठिंबा आहे. बाकी पुन्हा पुन्हा मी एकच सांगतो
की संकट येत असतात त्या संकटापी माझे शेतकरी दादांना सांगतोय की ही माझी भेट प्रतिकात्मक आहे ती एवढ्यासाठीच आहे की ऐन दिवाळीमध्ये सरकारला तुमच्याकडे लक्ष देण्याचा वेळ जरी नसला तरी शिवसेना सतत आणि सतत तुमच्या सोबत आहे सोबत आपली महाविकास आघाडीतले इतर सुद्धा मित्रपक्ष आहेत काळजी करू नका धीर सोडू नका आणि काही करून आत्महत्येचा विचार मनात आणू नका अजिबात आणू नका या संकटाचा सामना आम्ही तुमच्या सोबत आहोत सगळ्यांना फक्त एकच विनंती आहे की सर्व शेतकरी मी आधी सुद्धा बोलत होतो की शेतकरी म्हणून आता एक व्हा शेतकरी म्हणून एक व्हा आपण मगासपासून माझ्या दौऱ्यामध्ये होता एक शेतकरी दादा माझ्या हातामध्ये आसूड देत होता घेऊन आलेत हा मी काय सांगितलं तुम्हाला आसूड माझ्याकडे नाही तुमच्या सतत ठेवला पाहिजे पण तो आसूड तुम्ही वापरत नाही तो वापरा आता तो आता वापरा हा आसूड तुमच्या शेतकऱ्याच्या हातातच तो आसूड शोभून दिसतो उगाच आम्ही काहीतरी घ्यायचं आणि फॅशन म्हणून फोटो काढायची नाही शोभत हे हा तुमचा अधिकार आहे ज्या या हे सगळं दिसतात ना कुरपणं वगैरे सगळे त्याच्यामध्ये ज्यातनं तुम्ही मातीला सुद्धा कोंब फोडता तर सरकारला नाही पाजर फोडू शकत सरकारला पाजर फोडला पाहिजे आता दगडाला सुद्धा फुटतो म्हणतात तर सरकारला काय नाही फोडत सरकारला घाम फोडला पाहिजे त्याला पाजर नसेल फुटत तर सरकारला घाम फोडला पाहिजे आणि त्या कामामध्ये शिवसेना तुमच्या सोबत आहे बस बाकी मला जास्त आणखीन काही बोलायचं नाही तुम्हाला काय मनात प्रश्न असेल तर म्हणा 24 मिनिटात आपण काय पाहणी करणार सत्ताधारी लोक म्हणतात असं कोण म्हणते अरे ज्याला ज्याला घरामध्ये सगळं काही देऊन जे घर सोडून फिरताय त्याने शेतकऱ्याच्या घरामध्ये दुःख काय ते कसं कळणार बरोबर सकाळी आम्ही ज्या शेतकऱ्यांशी संवाद साधला इथले शेतकरी आरोप करतात की ना कृषी सेवक आले ना कृषी अधिकारी आले कृषी मंत्री आमच्या जिल्ह्याचे आहेत रस्त्यावर न जातात पण बांधावर उतरत नाहीत आरोपाकडे कसं बघता कारण ते म्हणतात आमची दिवाळी कडू गेली आणि हे दरवर्षीचं आम्हाला झालं नाही म्हणूनच म्हटलं ना की हा शेतकरी दादा जो आहे ना त्याच्या हातामध्ये तो आसूड आहे त्याला शेतकरी म्हणून तो एकवटला पाहिजे आणि त्याची ताकद त्याने दाखवली पाहिजे हे जे बेगुमानपणाने राज्य करतायत ठीक आहे मला मुख्यमंत्री पदावर उतरवलं हरकत नाही ठीक आहे माझ्याशी किंवा शिवसेनेची गद्दारी केली निदान आपल्या बळीराजाशी तरी गद्दारी करू नका ही बळीराजाशी गद्दारी शेतकऱ्याशी गद्दारी करणारं हे सरकार आहे जे ओला दुष्काळ किंवा जो शेतकरी संकटात सापडलाय तो सुद्धा त्यांना दिसत नसेल आणि दिसूनही सुद्धा जर ते डोळेझाक करत असतील तर नुसतं तुम्ही फिर फिरताय तिकडनं तिकडे घर सोडून घर फिरताय त्यांना यांच्याकडे लक्ष द्यायला गंगापूर तालुक्यामध्ये मागच्या वर्षी जो निधी दिला होता जिल्ह्यासाठी 555 कोटी दिला होता आणि गंगापूर तालुक्यासाठी मागच्या सरकारने जो निधी दिला होता तो 82 कोटी 86 लाख 60 हजार हा निधी होता आत्ताच्या सरकारने यावर्षी जो निधी दिलेला आहे 10 कोटी 82 लाख रुपये निधी दिलेला आहे आणि केवळ 9046 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्यामधनं मिळणार आहे मागच्या वर्षी जवळजवळ 1 लाखच्या आसपास मला काय वाटतं माहितीये हे तुमचे प्रश्न आहेत ना हे प्रश्नच उत्तर घेऊन आलेले आहेत त्याच्यामुळे मला प्रश्न विचारताना हा प्रश्न सुद्धा तुमच्या लोकांसमोर जाऊ द्या त्याच्यात मी बोलतो पण हा प्रश्न तुमचा व्हॉइस कारण काय होतं प्रेस कॉन्फरन्समध्ये अनेकदा लाईव्ह असेल तर भाग वेगळा पण अनेकदा तुमचा प्रश्न जो असतो त्याचा व्हॉइस कट केला जातो आणि माझं उत्तर दाखवलं जातं तर तुमचा प्रश्न हा प्रश्नच उत्तर त्याच्यात दडलेला आहे दडले म्हणण्यापेक्षा उघड आहे उत्तर त्याच्यामध्ये आम्ही वाढून मदत केलीच होती ना तेव्हा आणि सातत्याने त्यावेळेला माझ्या मला वाटतं मी मुख्यमंत्री असताना 2-3 वेळा नीती आयोगाच्या बैठका झाल्या होत्या माननीय पंतप्रधानांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरन्सवरून म्हणजे मी माझ्या घरी पंतप्रधान त्यांच्या घरी अशी बैठक झाली होती आणि त्याही बैठकीमध्ये हो खरं ते सांगितलं पाहिजे ना आम्ही घरात बसूनच काम केलं मी आणि पंतप्रधानांनी नाही जरा थांबा एक मिनिट उत्तर नाही तर त्यावेळेला सुद्धा आम्ही प्रत्येक नैसर्गिक आपत्तीला एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत केली आणि नीती आयोगाच्या बैठकीचा उल्लेख मी एवढ्यासाठी केला होता की त्या बैठकांमध्ये मी सातत्याने मागणी केली होती की हे निकष आता जुने झालेले आहेत हे निकष बदलले पाहिजेत मदत वाढून मिळाली पाहिजे आणि तसंच आणखीन एक गोष्ट जी आमचं सरकार जाता जाता माझ्या कानावर आली होती माहिती त्यातले बारकावे लक्षात येण्याच्या त्यांनी गद्दारी केली ते म्हणजे पीक विमा त्याच्यासाठी आपण बीड पॅटर्न अंमलात आणावं आणि ते बीड पॅटर्न आपलं मान्य केलं गेलं आता त्याचा पुढे पाठपुरावा होतोय नाही होत तो आता या हंगामात होणार का पुढच्या हंगामात होणार हे शेतकऱ्यांना कोणतरी सांगितलं पाहिजे निदान नेमकं बीड पॅटर्न म्हणजे काय त्यातले बारकावे काय
कायम कायम मान्य केलेले हे सगळं कळलं पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी आहे, परंतु कृषी मंत्री असे म्हणतात की ओला दुष्काळ जाहीर केला तर 2 लाख कोटीची तरतूद करावी लागेल आणि सरकारकडे पैसा नाही. मुळात गरज नाही केलं तर 2 लाख कोटीचे निकषात बसत नाही. मला त्यांची कीव येते की स्वतः सत्तेसाठी केवढे आंधळेपणाने ते वागतायत. ते वागू द्या, प्रत्येकाला त्याचा त्याचा एक तो त्याची महत्वाकांक्षा म्हणा असुरी महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा अधिकार त्यांच्या पुरता असेल. पण ज्या एका कारणासाठी तुम्ही सत्तांतर घडवलं ते सत्तांतर केलं तुम्ही, म्हणून म्हटलं आमच्याशी गद्दारी केली, पण निदान आपल्या अन्नदात्याशी तरी गद्दारी करू नका. ओला दुष्काळ आणखीन काय पडलं म्हणजे तुम्हाला ओला दुष्काळ म्हणावं लागेल. कृषी मंत्र्यांचं असं देखील म्हणणं आहे वाहतुकीवरून 2.5 वर्षात पहिल्यांदाच आपण बाहेर निघतात आणि शेतकऱ्यांच्या बाजारात. मी त्याचं उत्तर दिलेलं आहे, घर सोडून स्वतःचं घर सोडून फिरणाऱ्यांनी माझ्यावरती टीका करू नये. निकष नेमकं काय असावे तुम्ही बघताय, परिस्थिती ही हे सगळे बघताय, तरी ओला दुष्काळ नाही असं त्यांचा दावा आहे, त्या दाव्यावर तुमचं काय म्हणणं? अरे मी तेच म्हणतोय ना की आता म्हणून तर मी मुद्दाहून बघायला आलोय, कारण माझा विश्वास आहे माझा शेतकरी दादा खोटं नाही बोलू शकत, आणि म्हणून मी ऐन दिवाळीमध्ये हे सत्य काय हे बघायला आलो. आणि का बघायला आलो की माझ्यामुळे तुम्ही सगळे आल्यानंतर तुमच्या माध्यमातून सत्य हे जगासमोर जाईल. तुमच्या विरोधकांमध्ये असे देखील ओरड आहे की औरंगाबादमध्ये तुम्हाला मोठा फटका बसलाय, त्याच्यामुळे तुम्ही ते जाऊ दे डॅमेज कंट्रोल करताय. सर तुम्हाला परिस्थिती मला राजकीय काय बोलायचं नाहीये. तुम्हाला काय वाटतं दुष्काळ जाहीर झाला पाहिजे का, तुमची मागणी आहे का? नक्कीच झाला पाहिजे. आणि बघा, म्हणून मी म्हटलं की 2 प्रकारच्या आपत्ती असतात. एक जिथे पाऊस पडत नाही त्याला आपण कोरडा दुष्काळ म्हणतो. ओला दुष्काळ म्हणण्यापेक्षा ही अतिवृष्टी असते. सततधार पावसामध्ये सुद्धा पीक नासून जातं, अतिवृष्टीमध्ये तर जातच जातं, कधीतरी ढगफुटी होते. आणि आता सुद्धा आपण पाहू शकता की डोळ्यासमोर यांचं सोनं मातीमोल झालेलं आहे. मग कोणाचं सोयाबीन गेले, कोणाचं काय गेले, कोणाचं कापूस गेले, कोणाचं मका गेले. आणि आज तर मी आलो हे पुन्हा मी सांगतोय हे प्रतिकात्मक आहे, कारण अतिवृष्टीग्रस्त विभाग महाराष्ट्रामध्ये खूप आहे, मोठा आहे. काल परवाकडे अंबादास दानवे आपले विरोधी पक्ष नेते विधान परिषद हे नगर हवेलीचा दौरा करून आले. मी पण येत्या काही दिवसात जिथे जिथे जाणं मला शक्य होईल तिथे मी जाणार आहे. पण आणखीन म्हणजे ह्याला काय बुचकळून काढायचं का त्या चिखल्यामध्ये? काय ओला दुष्काळाचा निकष लावताना ह्या मंत्र्यांना त्या चिखल्यात बुचकळून दाखवायचं का की आहे की नाही बघा की काय करायचं काय? म्हणजे निकष लावताना म्हणून मी म्हटलं ना की भावनेचा दुष्काळ पडला की असं होतं. या सरकार हे कोरडं आहे, नुसतं उत्सवी आहे, उत्सवप्रिय आहे. उत्सवप्रिय उत्सव साजरे करताना परत परत सांगतो की निदान माझ्या शेतकरी राजाने जो आपला अन्नदाता आहे तो दुःखात तर नाही ना, एवढं तरी बघा ना. जाता इशारा दिला होता, आता सुद्धा अंबादास दानवेंनी सांगितलं की जर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई बद्दल विचार नाही केला गेला तर शिवसेना मोठा नक्की करणार. हो मी स्वतः उतरेन ना, मी स्वतः उतरेन. पण ती वेळ का यावी? ठीक आहे, माझ्या माझ्यावरती रस्त्यावरती उतरण्याची वेळ आली, मी रस्त्यावरतीच आहे. पण आल्यानंतर तुम्हाला काही शहाणपण येते की नाही? सर खरं तर सरकारमधले कुठलेच तुम्ही आज बाहेर पडलात, याआधी अजितदादा पडले, विरोधी पक्षनेते गेले, पण सरकारमधले मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री ना बघा, गेल्या वर्षी मी स्वतः चिपळूण वगैरे परिसरात गेलो होतो, कोल्हापूरला गेलो होतो, मी जिथे जिथे जाता येणं शक्य होतं तिकडे महाडला गेलो होतो, मी स्वतः गेलो होतो तिकडे. घाम फोडल्याशिवाय हे सरकार काही तळ्यावर येणार नाही असंही शेतकऱ्यांचं आता तुम्ही तसं म्हणाले, पण तो घाम विरोधी पक्ष म्हणून तुम्ही फोडणार आहात का? कारण आता दिवाळीच्या नंतर मी विरोधी पक्ष म्हणून नाही उतरणार, मी शेतकऱ्यांचं म्हणून उतरणार. मी शेतकऱ्यांचा माणूस म्हणून उतरणार. विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष माझ्या लेखी घेऊ नये, मी या लोकांचा आवाज म्हणून उतरणार. काय स्वरूप असेल सर ते आता सगळं करू नये. अरे थांब ना, त्यांना बोलू दे ना आधी जरा. म्हणून मी म्हणतो की मध्ये मध्ये तुम्ही माझं बोलणं घेण्यापेक्षा ह्या लोकांचा जनतेचा आवाज पोहोचवा, जनतेचा आवाज पोहोचवा. बरं एक काम करा, किती लोकांना इकडे सीधा भेटलेला आहे आणि त्यांनी पहिले हात वर करा. भेटलाय अरे मग हात नको नको. आणि काय भेटलाय त्यांनी हात वर करा. ज्यांना भेटलेला नाही सीधा त्यांनी हात वर करा.
नाही ज्याला भेटलं नाही हे सत्य तुम्ही दाखवा ना. बघा एक मिनिट, कृपा करून जनतेचा गैरसमज होऊ देऊ नका की मी आता विरोधी पक्षाच्या म्हणून रस्त्यावरती उतरलो. नाही, मी काय बोलतोय म्हणण्यापेक्षा जनता काय बोलते ते दाखवा. ते संशोधन करण्याचं काम तुमचं. धरून एक प्रश्न आहे, शिदाचे पाकिट देण्यात आले होते पुणे जिल्हा असू द्या किंवा पश्चिम महाराष्ट्र, अगदी पैठणमध्ये सुद्धा पंतप्रधानांचे फोटो आणि इथे तर संदीपान भुमरेचाही फोटो छापला, त्यामुळे तो तुम्ही फोटो बघून तरी पोट भरा ना. ठीक आहे, मी सगळ्यांना धन्यवाद देतो, आपण सगळेजण मोठ्या प्रमाणात आला, पण कृपा करून माझी पुन्हा पुन्हा एकच विनंती आहे की या शेतकऱ्याच्या शेतकऱ्यावरती जे संकट उसळलेले आहे त्याला वाचा फोडा. धन्यवाद. बाळूएकर या गावचे सरपंच, उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये गेलेले होते. औरंगाबादमधल्या काही गावांना त्यांनी भेट दिली, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन किती नुकसान झालंय शेतकऱ्याचं त्याला त्याची पाहणी केली. त्यांच्याबरोबर काही प्रशासकीय अधिकारी होते असं कळतंय, खैरे होते, अंबादास दानवे होते, या सगळ्यांबरोबर त्यांनी आढावा घेतला नुकसानीचा आणि मग शेतकऱ्यांशी आणि मग पत्रकारांशी संवाद साधला. या सगळ्या शेतकऱ्यांसोबत मी आहे, या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याकरता मी प्रयत्न करणार आहे, सरकारने त्यांना मदत करावी. जरी मी घरी बसलेलो होतो कोरोनाच्या काळामध्ये तरी मी शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचेल यासाठी प्रयत्नशील राहिलो आणि ती मदत मी पोहोचवली देखील असा वारंवार उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी परतीच्या पावसामुळे फटका बसलेल्या औरंगाबादमधील नुकसानग्रस्त शेतीचा दौरा केला. यावेळी त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांना धीर दिला, खचून जाऊ नका असा सल्ला दिला. 2.5 तासांच्या दौऱ्यात दहेगाव, पेंढापूर आणि अशा दोन गावांना उद्धव ठाकरेंनी भेटी दिल्या. मात्र उद्धव ठाकरेंनी पाहणीसाठी अवघी 30 मिनिटं दिल्यानं ते सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आलेत. घाईगडबडीत या दौऱ्याचं नियोजन का केलं असा उपस्थित केलाय प्रश्न विरोधकांनी. आता एकदा नव्हे तर चारदा अतिवृष्टी झालेली आहे, म्हणून साहेब आता या संदर्भात पाहणी करण्यासाठी बाहेर पडलेले आज संभाजीनगरात ते येत आहेत. मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं एक मोठं नेतृत्व अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वाचा फोडल्यानंतर निश्चित सरकारला याचा जबाब द्यावा लागेल. आणि उद्धवजी ठाकरे साहेब शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन शेतकऱ्यांचा आवाज जनतेसमोर व्यक्त करतील तेव्हा या सरकारला मला असं वाटतं निश्चित झुकावं लागेल. मला खरं आज माजी मुख्यमंत्री दौऱ्यावर निघाले त्याचं मला तर खरं एका बाजूला आश्चर्य आहे आणि मला यासाठी आश्चर्य वाटतं की 2.5 वर्षामध्ये तुम्ही मूळ सत्तेत असताना ज्यावेळी तुमच्यावर दायित्व होतं त्यावेळी तुम्ही घरात बसून राहिलात. राज्यातल्या जनते झाल्यापेक्षा आपल्याला दिसल्या नाहीत. म्हणजे बांधावर जाऊन लोकांचे तुम्ही सत्तेवर येण्यापूर्वी मुख्यमंत्री होण्यापूर्वी आपण सांगितलं होतं की मराठवाड्याच्या बांधावर जाऊन 55,000 रुपये मिळाले पाहिजे, किती मदत मिळाली पाहिजे. 2.5 वर्ष तुम्हाला शेतकऱ्यांचा विसर पडला, लोकांनी तुमचं खरं रूप ओळखलेलं आहे. मला वाटतंय उद्धवजी ठाकरे साहेबांनी 2-3 दिवस त्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये घालवले पाहिजे. आता केवळ नाईलाज म्हणून त्या ठिकाणी 5 मिनिटांसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जायचं, मला वाटतं ही नौटंकी महाराष्ट्रातील जनतेला समजते. माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे की अशाच प्रकारे आपण फिरलं पाहिजे हे महाराष्ट्राला अपेक्षित आहे. मी शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की मातोश्रीतनं शेतकऱ्यांच्या बांधावर जायला उद्धव ठाकरे साहेबांना आपण भाग पाडलं. सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा मिनिट टू मिनिट प्रोग्राम पाहिल्यानंतर 24 मिनिटांसाठी ते शेतकऱ्याची विचारपूस करणार आहे. आता या 20 मिनिटांमध्ये ते किती पाहतील, काय पाहतील, काय सांगतील, किती ओला दुष्काळ पाहतील. आता ओला दुष्काळाची परिस्थिती पाहिली, कमीत कमी ह्या वेळेस तरी 2.5 वर्षानंतर त्यांचा दौरा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत येऊ लागला. धन्यवाद द्यावं लागेल त्यांना. 22-24 मिनिटं का होत नाही, परंतु आले
पाहणी करतील आणि ज्या सूचना महत्त्वाच्या मानतील त्याच्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निश्चित विचार करतील.